हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठी मध्ये आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट रसरशीत अशी हलव्यासारखी बालुशाही घरच्या घरी कशी बनवायची तेही न चुकता हे दाखवणार आहे। चला तर मग आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। बालुशाही बनवण्यासाठी सर्वात आधी मी एका बोलमध्ये हे अर्धी वाटी दही वापरलेलं आहे, त्यामध्येच आपण अर्धी वाटी साजूक तूप घालणार आहोत। जेवढं तुम्ही दही वापरणार असाल तेवढंच तुम्हाला तुपाचंही प्रमाण इथे वापरायचं आहे। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातली कोणत्याही एका वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करून त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्या। तूप आणि दही व्यवस्थित मिक्स झाल्यावर यावरती चाळणी ठेवून आपल्याला 2.5 कप मैदा चाळून घ्यायचा आहे। 2.5 कप मैदा म्हणजे इथे साधारणतः 300 ग्रॅम इतका मैदा मी वापरलेला आहे। आता यामध्येच 1/2 चमचा बेकिंग सोडा घालून सर्व व्यवस्थित चाळून घेऊया। बेकिंग सोडा आणि मैदा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे असं आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। सर्व मैदा व्यवस्थित चाळून घेतल्यावर हलक्याशा हाताने मी हे मिक्स करून घेणार आहे। आपल्याला हे जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही आहे किंवा जास्त मळायचंही नाही आहे। हलकंसं आपल्याला हे सर्व एकत्र करून ह्याचा फक्त एक गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे मी दही थोडंसं पातळ वापरल्यामुळे यामध्ये मी पाणी बिलकुलही टाकलेलं नाही आहे, पण जर तुम्ही घट्ट दही वापरत असाल तर थोडंसं पाणी यामध्ये टाकून असा गोळा मऊसर मळून घ्या। इथे आपल्याला ह्या टेक्स्चरचं हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपला हा पिठाचा मऊसर असा गोळा मळून तयार झालेला आहे। यावरती झाकण ठेवून आपण हे 15 ते 20 मिनिटासाठी सेट करायला ठेवूया। तोपर्यंत ह्यासाठी लागणारा पाक आपण बनवून घेऊ। पाक बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 2 कप साखर टाकते, त्यामध्ये 2 कप पाणी टाकूया। जेवढी तुम्ही साखर घ्याल तेवढंच आपल्याला पाण्याचं प्रमाण इथे ठेवायचं आहे। आता गॅस चालू करून साखर विरघळेपर्यंत आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। साखर थोडीशी विरघळली गेलेली आहे, यामध्ये आपण 1/2 चमचा ही वेलची पावडर टाकूया। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल। आता पुन्हा मिक्स करून साखर विरघळेपर्यंत आपण हे एकसारखं हलवून घेऊया। इथे आता साखरही पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। तुम्ही बघू शकतात हाताला चिकट लागेल इतपतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। 1 तारीपेक्षाही कमी आपण हा पाक इथे बनवलेला आहे। आता यामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकूया। कलरही पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कलरमुळे बालुशाही खूप छान दिसते म्हणून मी इथे हा कलर वापरलेला आहे। आता कलर मिक्स करून आपण हा गॅस बंद करून पाक साईडला ठेवून देऊ। बालुशाहीसाठी पाक आपल्याला गरमच हवा आहे, पण पाक उकळता नको आहे। इथे मी बालुशाही तळण्यासाठी तेल तापायला ठेवलेलं आहे। आपल्याला तेलही हलकंसंच गरम हवं आहे। आता 20 मिनिटंही झालेले आहे आणि आपलं पीठही छान रेस्ट झालं आहे। आपण हे थोडंसं हलकंसं मिक्स करून घेऊ, जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही आहे। आता ह्याचा लिंबाच्या आकाराएवढा गोळा घेऊन हातावरती अगदी अलगद हाताने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे। गोल करून घेतल्यानंतर हाताने हलकेसे प्रेस करून करंगळीने आपल्याला मधोमध होल पाडून घ्यायचं आहे। तुम्ही इथे हे होल आरपारही पाडू शकतात, पण मी इथे हलवायाकडे ज्याप्रमाणे हे भेटतात त्याचप्रमाणे अर्धवट होल पाडून हे बनवून घेतलेले आहेत। आता आपण याचप्रमाणे आणखी बालुशाही बनवून घेऊ। हातावरती अगदी थोडीशी प्रेस करून यामध्ये होल पाडून घ्यायचं आहे। याचप्रमाणे मी इथे सर्व बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत। अगदी जोर लावून तुम्ही हे गोल करू नका, नाहीतर त्या व्यवस्थित फुगणार नाही।
आता तेल ही चांगलं तापलं गेलेलं आहे। आपण एक छोटासा गोळा टाकून बघूया। हा पिठाचा गोळा अगदी हळूहळू वरती येतोय, इतपतच आपल्याला तेल गरम हवंय। जर तेल जास्त गरम असेल तर तुम्ही गॅस बंद करून ते थोडंसं थंड होऊ द्या आणि मगच यामध्ये बालूशाही टाका। आपण ही बालूशाही टाकल्यानंतर ती आधी तळायलाच राहते आणि अगदी हळूहळूच वरती येते, इतपत आपल्याला हे तेल गरम हवंय। आणि जेव्हा तुम्ही ह्या बालूशाही तेलामध्ये टाकाल तेव्हा गॅसची फ्लेम लोज असायला पाहिजे। इथे मी सर्व बालूशाही टाकून घेतलेल्या आहेत आणि जसं जसं ह्या तळल्या जात आहेत तसं तसं ह्या थोड्या थोड्या वरती येत आहे आणि ह्याचा व्हॉल्यूमही वाढतोय। जेव्हा सर्व बालूशाही तळून थोड्या वरती येतील तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आपण आधी एकदम छोट्या छोट्या अशा बालूशाही तेलामध्ये टाकल्या होत्या पण आता त्याचा आकार थोडा वाढलेला आहे आणि छान ह्या बालूशाही फुगलेल्या आहेत। एका बाजूने हलकासा रंग आल्यावर ह्या उलट्या करून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्याही बाजूने छान तळून घ्यायच्या आहेत। बालूशाही तळताना त्या लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायच्या आहे। हाय फ्लेमवर ह्या तळू नका, नाहीतर त्या वरतूनच फक्त तळल्या जातील पण आतमधून कच्च्या राहतील आणि त्यामध्ये पीठही तसंच राहील। बालूशाही तळायला थोडा जास्त वेळ लागतो पण छान क्रिस्पी अशा बालूशाही जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला ह्या लो फ्लेमवरच तळाव्या लागतील। आता ह्या बालूशाहीचा रंगही बदलला आहे आणि छान क्रिस्पी अशी बालूशाही आपली ही तळली गेलेली आहे। आतमधून आणि बाहेरून सुद्धा एकसारखाच रंग ह्याला आलाय। आता आपले ह्या बालूशाही छान तळल्या गेलेल्या आहेत। आपण ह्या तेलामधून काढून लगेचच गरम असलेल्या पाकामध्ये टाकूया। पाक इथे आपल्याला जास्त उकळता नकोय पण गरम हवाय। बालूशाही तेलामधून काढून लगेचच आपल्याला गरम पाकात टाकायचे आहे। जर तुम्ही बालूशाही काढून त्या थंड करून नंतर पाकामध्ये टाकल्या तर त्या व्यवस्थित मुरणार नाही आणि खातानाही कडकच लागेल, पाक आतमध्ये त्यात जाणार नाही। त्यामुळे गरम गरमच बालूशाही आणि पाकही गरमच आपल्याला इथे वापरायचा आहे। सर्व बालूशाही आपण इथे पाकामध्ये टाकलेल्या आहेत आणि लगेचच आपल्याला ह्या खालीवरती करायच्या आहेत। जास्त वेळ जर तुम्ही ह्या बालूशाही पाकामध्ये ठेवल्यात तरीही त्या नरम पडतात, त्यामुळे आपल्याला 1 ते 2 मिनिटच ह्या पाकामध्ये भिजू द्यायचे आहेत। आता 1 ते 2 मिनिट आपण ह्या अशाच ठेवून घेऊ। 1 ते 2 मिनिटानंतर तुमच्या लक्षात येईल की पाक ह्या बालूशाहींमध्ये व्यवस्थित मुरला गेलेला आहे आणि ऑरेंज रंगामुळे ह्या बालूशाही खूप छान दिसत आहेत। आता ह्या बालूशाही छान मुरल्या गेलेल्या आहेत, आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी ह्या बालूशाही प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत, यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकून गार्निश करू। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही यावरती घाला। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि टेस्टी असे हलवायासारखी बालूशाही आपण इथे बनवून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा या प्रकारची बालूशाही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। ऑरेंज रंगामुळे बालूशाहीचा रंग खूपच छान दिसतोय आणि पिस्त्यामुळेही याचा लुक खूप छान आलाय। अगदी चमकदार आणि खुसखुशीत अशी आपली ही बालूशाही इथे तयार झालेली आहे। आता तुम्हीच बघू शकता किती रसभरी आणि छान अशी आपली ही बालूशाही झालेली आहे। पाकसुद्धा यामध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्णपणे मुरला गेलेला आहे। हेच प्रमाण वापरून योग्य पद्धतीने तुम्हीही ही बालूशाही आता घरी बनवू शकतात। जर तुम्हाला माझी आजची ही बालूशाहीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन मिठाई आणि आणखी पदार्थांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा।